आता पुणे जिल्ह्यातल्या टॉपनेट बातम्या. राज्यात झिका व्हायरसचा धोका वाढला आहे. पुण्यामध्ये झिकाचे सर्वाधिक 20 रुग्ण तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण. पुणे रेल्वे विभागामध्ये फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष महिला पथकाची स्थापना. पहिल्या अहिल्या असं या विशेष पथकाचं नाव असेल. पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून यादी जाहीर करण्यात आली तर अनेक शाळा काही वर्ष बंद असल्याचं समोर. पुण्यातील भोर महाड महामार्गावरील वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. एसटी सेवा देखील बंद असल्यानं हिरडोशी खोऱ्यात राहणारा विद्यार्थी आणि नागरिकांचे होतात हाल. शिरगावपर्यंत एसटी बस सेवा सुरू करावी. ग्रामस्थांचं भोर आगार व्यवस्थापकांना पत्र. पुणे जिल्ह्यातील 317 महसुली गावांना अद्याप स्मशानभूमीचीही व्यवस्था नाही आहे तर स्मशानभूमीच्या निधीसाठी जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव. पुण्यातील पांचेत धरणा फुटीच्या घटनेला आता 63 वर्ष पूर्ण झाली आणि याच पार्श्वभूमीवर मावळा जवान संघटनेकडून पांचेतच्या गोरेखुर्द इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन. लोणावळा पोलिसांकडून गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर गांजा विकण्यासाठी आली होती टोळी तर पोलिसांकडून 14 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर 14 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या पुणे विभागातील प्रत्येक आगारामध्ये सोमवार आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी आणि समस्यांच्या निराकरणासाठी एसटीचं हे पाऊल. पुण्याच्या भोर तालुक्यातील चिमुकल्यांमध्ये आषाढी वारीचा उत्साह. भोर जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून बालदिंडीचं आयोजन करण्यात आलं.